नमस्कार, मी शेफ राहुल कर्वे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत व्हेज सोया रोल. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. सोया चंक्स, लाल पिवळी मिरची, कांदा, दही, गरम मसाला पावडर, हळद, धना पावडर, मीठ, लिंबू ज्यूस, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर. तर चला आपण कृतीकडे जाऊया. पहिले एक हँड पॅन गॅसवर गरम करायला घे. आता आपण पॅन तापत ठेवलाय, त्याच्यात टाकूया पहिले तेल 2 ते 3 चमचे. आपला पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे. त्यानंतर त्याच्यात टाकूया आपण कांदा आणि त्याला चांगला परतवून घेऊ. आपण इकडे जे सोया चंक घेतलेत त्याला आपण गरम पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिटं बॉईल केलं आहे, जेणेकरून ते मऊ होतात. वेळेला नीट आपण परतवून घेऊ. आपल्याला कांदा जास्त पण परतवायचा नाही आहे, कारण आपण एक रोल बनवतोय, त्यासाठी आपल्याला थोडासा तो क्रंची असाच हवा आहे. थोडासा कच्चा ठेवला तरी काही हरकत नाही. त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं दही. दीड ते दोन चमचे त्याला नीट मिक्स करून आपण जसं फ्रँकी वगैरे खातो त्यात याच्यात आपण लसूण आलं काहीच वापरत नाही आहोत. आपण डायरेक्टली कांद्यापासून सुरुवात करत आहोत. तर आता मसाल्यांची वेळ झाली. पहिले लाल मिरची पावडर, धना पावडर, थोडीशी हळद आणि त्याला नीट मिक्स करून घ्या. आपल्याला आत्ता थोडंसं नीट गरम करावं लागेल, कारण आपली हळद पूर्णपणे कुक झाली पाहिजे, नाहीतर त्याची कच्ची चव नंतर आपल्याला खाताना लागेल. त्याचवेळेस आपण आपले भिजवलेले सोया चंक्स पॅनमध्ये टाकू शकतो. त्याला नीट असं मिक्स करून परत एकदा दही टाकण्याची वेळ. आपण जसं कुठलाही पनीर टिक्का किंवा कुठलीही गोष्ट मॅरिनेट करतो त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली त्याला पॅनमध्ये टाकून त्याच्याबरोबरच शिजवतो. आपल्याला सोया चंक्स शिजवायची गरज नाही, कारण ते आपण ऑलरेडी गरम पाण्यात बॉईल करून त्याला मऊ केलेलं आहे. आता याच्यामध्ये लाल आणि पिवळी मिरची टाकू. याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, भोपळी मिरची, पण लाल आणि मिरची आपण रंगासाठी टाकतोय, कारण ते दिसायला पण छान दिसतं आणि त्याची चव पण थोडीशी गोडसर असते. आता आपण गरम मसाला पावडर टाकू. आणि लिंबू ज्यूस. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात चीज आत्ता टाकू शकता किंवा नंतर, तुमच्यावर आहे. जर कुठल्या लहान पोरांना देत असाल तर आत्ता तुम्ही चीज
किंवा ब्रोकोली असे पदार्थ टाकू शकता किंवा त्याच्या साईडला देऊ शकता. तर आपण आता त्याला थोडा वेळ झाकण लावून गरम करू. तर हे आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता त्याच्या चवीनुसार मीठ, अशा पद्धतीने आपलं हे सोया फिलिंग रेडी आहे. आता हे फिलिंग तुम्ही पाव किंवा कुठला पराठा किंवा आपली घरातली साधी पोळी याच्यात सुद्धा स्टफ करून ते खाऊ शकता. तर आज आपण पराठ्यामध्ये स्टफ करून खाऊयात. तर आता बघूया आपण प्लेटिंग. आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी पराठा बनवून आणले आहेत, तर त्यात आपण आता स्टफिंग करू. बरोबर मधोमध तुमचे सोया चंक. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला बटर लावू शकता किंवा मेयोनीज लावू शकता. हे नीट असं अरेंज करून त्याला टाईट रोल करायचा आहे. तसंच दुसऱ्या पराठ्याला पण. तर आता आपले व्हेज सोया रोल रेडी झाले आहेत. तर आता आपण त्याचं प्लेटिंग करू. तर आपण त्याला कापून घेऊ दोन भागांमध्ये. थोडीशी इकडे मी सॅलड तयार केला आहे. ते पण सॅलड एक चांगलं अकंपनीमेंट होऊ शकतं. त्यावर आपण चीज पण ग्रेट करू. चीज घातल्याने त्याची चव अजून खूप सुंदर होते, त्यामुळे तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही त्यावर घालू शकता. आणि त्यावर नंतर गार्निश. तर अशा प्रकारे आपले व्हेज सोया रोल तयार झाले आहेत. नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं परत स्वागत आहे. आता आपण बनवणार आहोत ॲपल खीर. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. किसलेलं सफरचंद, दूध, कंडेन्स्ड मिल्क, खवा, साखर, फ्रेश क्रीम आणि काजू. सर्वात पहिले आपण गॅस ऑन करून त्यात दूध टाकू. कढई गरम करत आपण त्यात दूध बॉईल करायला ठेवलं आहे. त्याला
थोडंसं बॉईल येईस तर आपल्याला थांबावं लागेल. तर आता आपलं दूध उकळलेलं आहे तर त्याला आता सारखं ढवळत त्याच्यात आपण पहिले खवा ऍड करू. खवा जास्त टाकण्याची गरज नाही कारण आपल्याला खीर अति घट्ट करायची नाही. खवा पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं. यात तुम्ही पहिले साखर घालू शकता त्यामुळे आपण पहिले साखर घालून घेऊ. कंडेन्स मिल्कचं प्रमाण ह्यात थोडं कमी असतं त्यामुळे आता साखर खवा आणि दूध हे तिन्ही गोष्टी आपण नीट मिक्स करून त्याला थोडंसं आटू देऊ. आता आपलं दूध साखर आणि खवा पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यात आपण टाकूया कंडेन्स्ड मिल्क. आपण साखर थोडी कमीच टाकली आहे कारण आपण त्यानंतर कंडेन्स्ड मिल्क ऍड करणार होतो आणि याच्यात पण साखर असते. हे परत नीट मिक्स करून त्याच्यात लगेच फ्रेश क्रीम टाकू. फ्रेश क्रीम आपण यासाठी टाकतो की आपल्या खिरीला थोडीशी बॉडी आणि एक घट्टपणा जो आहे अगदी नाही पण थोडासा जो आहे तो मिळेल. हे आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. त्यात आपण किसलेलं सफरचंद टाकू शकतो. हे टाकताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की पाणी आपण त्याच्यात टाकत नाही आहोत जास्त. तुम्हाला सफरचंद टाकल्यानंतर दूध असं वाटेल की दूध फाटतंय पण त्याचं काहीच होत नाही. थोडस क्रीम वर येईल. सफरचंद जेव्हा तुम्ही किसाल तेव्हा पाण्यात टाकायला विसरू नका नाहीतर ते पूर्ण काळं पडेल आणि मग आपल्या खिरीचा रंग सुद्धा आणि चव दोन्ही बदलेल. नीट असं त्याला स्क्वीज करून परत एकदा त्याला थोडस नीट मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं बॉईल करायला लागेल. तर अशा प्रकारे आपली ऍपल खीर पूर्णपणे तयार झाली आहे. तर आता आपण तिचं प्लेटिंग करू. आपण ही गरम सुद्धा पिऊ शकतो किंवा गार सुद्धा आपल्यावर आहे. आपण याच्यात मिनी कप्स यूज केलेत थोडस छानशा प्रेझेंटेशनसाठी. याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशर टाकून त्याचा रंग सुद्धा बदलू शकता ते तुमच्यावर आहे. आपण त्याच्यावर टाकू थोडे काजू. थोडेसे ग्लिटर बॉल्स. आणि केशर. तर अशा प्रकारे आपली ऍपल खीर रेडी झाली आहे. आज आपण दोन रेसिपीज पाहिल्या, एक वेज सोया रोल आणि ऍपल खीर. तुम्ही या घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर कळवा की तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या.
आज मी तुमचा निरोप घेतो. मी पुन्हा नवीन रेसिपीज बरोबर नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.